ठाणे वर्तमान मध्ये आपलं हार्दिक स्वागत सादर करीत आहोत। आजच्या ठळक बातम्या। कला संस्कृती प्रतिष्ठान आणि सफायर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आणि नगरसेवक श्री उमेश पाटील यांच्या पुढाकाराने खारेगाव परिसरामध्ये लसीकरण शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। या ठिकाणी शिवसेना उपनेते श्री दशरथ पाटील, नगरसेवक श्री उमेश पाटील, राकेश पाटील सौ, रचना राकेश पाटील, जय पाटील, गजानन पवार, सिकंदर केनी, प्रभाकर पवार, अर्चना पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज या लसीकरण शिबिराला सुरुवात झाली। खारेगाव परिसरामध्ये लसीकरण शिबिर आयोजित करावं अशी स्थानिक नागरिकांची मागणी होती। या मागणीच्या अनुषंगाने नगरसेवक श्री उमेश पाटील यांनी पुढाकार घेऊन या लसीकरण शिबिराचं आयोजन केलं आहे। या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिकांची लसीकरणासाठी मागणी बघता आज या शिबिराला चांगला प्रतिसाद देखील मिळाला। आज या ठिकाणी कोविशिल्ड लसीचं उपक्रम सुरू केलेला आहे। विशेषतः नगरसेवक उमेश पाटील, राकेश पाटील, रचना पाटील, गजानन पवार, ही सगळी मंडळी या ठिकाणी पूर्णपणे, सिकंदर केनी, ही सगळी मंडळी पूर्णपणे सहकार्याच्या दृष्टिकोनात आहेत। आणि आज मला असं वाटतं की या ठिकाणी जी तरुण मंडळी किंवा लोकांना अजूनही लस मिळाली नाही म्हणून जे संभ्रमात होते अशांकरता एक आधार म्हणून आजचं हे शिबिर घेण्यात आलेलं आहे। या पद्धतीने 18 वर्षाची तरुण आहेत। अचक नागरिकांची तक्रार होती, अनेक लोक मला प्रत्यक्ष भेटले, काही फोन धाडून सांगितलं पाटील साहेब आपण लष्कर सुरू करा। मी दादांच्या दादांना सांगितलं दादा असा सहयोग विषय आपल्याकडे आहे, लष्करी घेणं गरजे, दादा सांगितलं कुठलं पण चांगलं काम आहे। आपल्या कला संस्कृती प्रतिष्ठान आणि आपल्या सफर हॉस्पिटलचे वालन सर आहे त्यांची चर्चा केली, त्यांनी लोक तिथे चांगलं काम आहे, आपण लष्करण करा। आज या ठिकाणी माझे अध्यक्ष राकेश पाटील आहेत, समाजसेवक रचना पाटील, माझे गजान परिषदेने तिने आहेत मनुष्य रचना पाटील आणि सगळे कार्यकर्ते आहेत। असं कार्यक्रम या भागात खारेगाव असेल, पाटशीनगर असेल, सह्याद्री, एनएमएस असेल, असंख्य नागरिक आपण जास्त जास्त फायदा घेतला ही आपली विनंती राहील। रेल्वेतून प्रवास करत असताना एखादी दुर्घटना घडली तर रेल्वेच्या रेस्क्यू टीमच्या माध्यमातून प्रवाशांचे प्राण वाचवले जातील। रेल्वेच्या रेस्क्यू टीममध्ये एकंदर 15 जणांचा समावेश असून त्यात महिलांचा देखील समावेश आहे। यासाठी रेल्वेच्या वतीने एका मॉक ड्रिलचं आयोजन ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरात करण्यात आलं। यावेळेस RPFचे महासंचालक अरुण कुमार तसंच रेल्वेचे DRM आलोक कन्सल यांच्यासमोर हे मॉक ड्रिल करण्यात आलं। एकंदर 15 जणांना पुणे येथे NDRFच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये ट्रेनिंग देण्यात आलं असून प्रात्यक्षिकं त्याची काल दाखवण्यात आली। रेल्वेच्या ट्रॅकमध्ये साचणारा कचरा देखील स्थानिक प्रशासनाच्या बरोबर साफ करण्याचं काम प्रशासनाने केलं आहे। तसंच दरड कोसळणं, पूरजन्य परिस्थिती भविष्यात होऊ नये यासाठी देखील प्रशासन बंधनकारक असल्याचं यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं। पावसाळ्यात गाड्यांचं परिचालन योग्य रीतीने व्हावं यासाठी प्रयत्न सुरू असून पाणी साचून गाड्या बंद पडण्याचे प्रसंग टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांसोबत समन्वय साधला जातो असं देखील यावेळी श्री आलोक कन्सल यांनी सांगितलं। ठाणे महानगरपालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। गुगल फॉर्म भरून आपण आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करण्याचं आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे। महानगरपालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरता ऑनलाईन प्रवेश घेण्यासाठी माध्यमिक आणि प्राथमिक या वर्गासाठी 2 वेगवेगळे गुगल फॉर्म तयार करण्यात आले आहेत। यामध्ये 1 ते 8 या प्राथमिक वर्गासाठी तर 9 ते 10 या माध्यमिक वर्गासाठी देखील लिंक तयार करण्यात आली आहे। सदरची लिंक महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून पालकांनी गुगल फॉर्म भरून आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा असं आवाहन करण्यात आलं आहे। दुखीला आता करा कायमचा रामराम, कारण जीतो ठाणा विभाग, श्री महावीर जैन हॉस्पिटल आणि प्रताप जे आशर कार्डियक सेंटरच्या वतीने राबवण्यात येत आहे ऑर्थो वेलनेस ड्राईव्ह। या ड्राईव्ह अंतर्गत 108 रुग्णांवर गुडघ्याच्या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत। या गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अतिशय नॉर्मल दरामध्ये करण्यात येतील। त्यामध्ये सिंगल गुडघे प्रत्यारोपणासाठी 1,08,000
आणि दोन गुडघ्यांच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी आकारण्यात येतील केवळ 2,08,000 रुपये. लक्षात ठेवा, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य. कॉल. श्री महावीर जैन हॉस्पिटल, गीतो विभाग, ठाणे. डॉक्टर लोलगे यांचे पाईल्ससाठीचे कलासिद्धी हॉस्पिटल, पाचपाखडी, ठाणे. नो ॲडमिशन, रक्तस्त्राव नाही, पुनरुत्भव नाही. कॉल 9869236935. धोकादायक इमारतींच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्लस्टर आराखडा तयार करा, असे निर्देश पालकमंत्री आणि नगरविकास मंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. धोकादायक इमारतींच्या संदर्भात नुकतीच एक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये बोलताना पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी हे निर्देश तयार करण्यात दिले आहेत. धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी ट्रान्झिट कॅम्प उभारण्याचे निर्देश देखील त्यांनी विविध महानगरपालिकांना दिले आहेत. MMR क्षेत्रातील धोकादायक इमारतींच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी महापालिकांनी क्लस्टर आराखडा तयार करण्याचे आदेश देखील पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. यासाठी सोमवारी एका विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. धोकादायक इमारतींच्या पुनर्वसनाला गती मिळावी यासाठी न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणांमध्ये जलद निकाल देण्याबाबत न्यायालयाला विनंती करण्याच्या सूचना देखील पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. जागतिक मराठी उद्योजकता सप्ताह दिनांक 14 जूनपासून सुरू झाला आहे. या सप्ताहाचं हे दुसरं वर्ष असून जागतिक मराठी उद्योजकता दिवस साजरा करण्याचं हे तिसरं वर्ष आहे. मी मराठी व्यावसायिक एकीकरण समितीच्या फेसबुक पेजवर या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण बघता येतं. कार्यक्रमाचा प्रारंभ मुंबईच्या प्रथम नागरिक श्रीमती किशोरीताई पेडणेकर यांच्या शुभेच्छांनी झाला. यावेळेस बोलताना मुंबईच्या महापौरांनी महिला उद्योजिका विषयावर मार्गदर्शन केलं. तसंच अर्थसंकेतच्या सहसंपादिका संरचना लचके वागवे यांची तरुण महिला उद्योजिका म्हणून मुलाखत घेण्यात आली. मराठी माणूस, उद्योजकता आणि भांडवल एक समस्या या विषयावर CA जयदीप पर्वे व TJSB बँकेचे ब्रँच हेड अविनाश मुंडे यांनी मार्गदर्शन केलं. मी मराठी व्यावसायिक एकीकरण समितीच्या वतीने कैलासवासी लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या जयंतीदिनानिमित्त 20 जून हा जागतिक मराठी उद्योजकता दिवस म्हणून साजरा होतो. या निमित्ताने उद्योजकीय सप्ताहही आयोजित करण्यात येतो. उद्योजकांना पाठबळ मिळावं आणि सर्व उद्योजकीय संस्थांनी एकत्रितरित्या हा सप्ताह साजरा करावा या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. संपूर्ण सप्ताहात विविध मान्यवर मंडळी या कार्यक्रमात सहभागी होतील. ज्येष्ठ उद्योजक श्री दीपक घैसास, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे स्ट्रॅटेजी हेड श्री शंकर जाधव, माधवबागचे रोहित साने, प्रिन्सेस वाईन्सच्या अचला जोशी, अर्थसंकेतचे संस्थापक डॉक्टर अमित बागवे, तसंच श्री मकरंद शेरकर, स्नेहल लोंढे, रेखा चौधरी, सानिका गोळे, डॉक्टर मेघा जाधव, शेखर पवार, प्रसन्ना लोहर, कुंदन गुरव, सोमनसिंह मांजरेकर, डॉक्टर प्रज्ञा बापट, पूनम राणे, सुनीता पडवेकर, जान्हवी राऊळ, सुरेखा वाळके, मोहना हांडे असे विविध मान्यवर या सप्ताहात मार्गदर्शन करतील. श्री मंदार नार्वेकर आणि सौ वैशाली तळेकर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहेत. मी मराठी व्यावसायिक एकीकरण समितीच्या वतीने या सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. नमस्कार. दुसरा जागतिक मराठी उद्योजकता सप्ताह सुरू होत आहे. त्यानिमित्तानं मी आयोजकांप्रमाणेच जगभरातून या सप्ताहाला जोडले जाणाऱ्या सर्व मराठी उद्योजकांना मनापासून शुभेच्छा देतो. एक चांगला योगायोग आहे की गेल्या वर्षापासून हा उपक्रम सुरू झाला आणि हा जो दिवस निवडण्यात आलेला आहे तो स्वर्गीय लक्ष्मणरावजी किर्लोस्कर यांचा जन्मदिवस. त्यांचा जन्मदिवस हा मराठी उद्योजकता दिवस असा साजरा करणं हे खरोखरच मोठं औचित्य आहे. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे, काय करू नये
हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा, वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात. कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या. आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26-12-7394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक 9111-23978046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक 9122-25301740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800-22-22108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता: ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खड्डन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.